ओके आता अपन मोटर है, चार मोटर पे की एक डिसअसेंबल करते हैं। मतलब आगे हमें स्क्रू ड्राइवर, स्ट्रक्चर होल्डिंग स्क्रू है। हा सगळ्यात छोट्या साईजचा आहे आतापर्यंत निघालेला। आणि हा स्क्रू आहे रादर दॅन नट बोल्ट टाईप बोल्ट। हे दोन स्क्रू इथनं काढले फ्रंट मधनं। आणि हा जो आहे स्ट्रक्चर होल्डिंग आहे, पण आपण एस फिट असतो हे। तो जोपर्यंत स्ट्रक्चर होल्डिंग स्क्रू निघत नाही तोपर्यंत हे डिसइंटिग्रेट होणार नाही। हा त्याच्या आत इथे आर्म लागलेला आहे आणि ही इथे जी मेन मोटर आहे ह्याच्या आत इकडे हे जे गिअर दिसत आहेत ना, ही ती मेन मोटर आहे जी फिरती आहे। सो त्यामुळे स्ट्रक्चर इंटिग्रेटर हा जर का काढला तर सगळे अडकलेले गिअर यातनं फ्री होऊन जातील, म्हणून आम्ही आत्ता ओपन नाही करू शकत आहे। सिमिलरली याचं पण तसंच आहे। तो हे दोन स्क्रू सहज निघतात आणि याला प्लॅस्टिक गिअर आहे, तर वी हॅव टू बी केअरफुल की हे जेव्हा आपण काढतो हे इंटरचेंजेबल आहेत, काय प्रॉब्लेम नाही। पण हा जो मेन स्क्रू आहे हा जरी पूर्ण उघडला तरी त्या मोटरचा निघून नव्हता आला, याचा निघून येईल वाटतं आहे। इथे बघू शकता तुम्ही, तो प्लॅस्टिकच्या गाडला आहे अक्षरशः, म्हणजे गरम प्लॅस्टिकमध्ये डायरेक्ट त्याला स्क्रू केला होता, पण तो ज्याच्या थ्रेडिंगमध्ये पण सगळे प्लॅस्टिकचे तुकडे आहेत। हे बघा आता ह्या पूर्ण डिसअसेंबल झाली आहे। ही मोटरच्या वायर आहेत ह्या दोन, आणि ह्या दोन ज्या आहेत त्या LED-च्या वायर आहेत। सो हा तुमचा मेन शाफ्ट आहे जो फिरतो, आणि याला पूर्णपणे गिअर असेंब्ली आहे मागणं। सो ते कित्येक पट स्लो करतो आणि हे केअरफुल, कारण जेव्हा हे निघून येईल तेव्हा सगळा शाफ्ट हा डिसइंटिग्रेट होईल। ओके हा तुमचं शाफ्ट आहे, मी ते काढत नाही आहे कारण तो डिसइंटिग्रेट होईल अख्खा। अशा प्रकारे हे मोटरचे डिसअसेंबली होते। आता आपण बॅटरी मॉड्यूल बघणार आहोत।
बॅटरी मॉड्यूल हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यातनं तुम्ही कपॅसिटी ऑफ दिस ड्रोन ठरवता. हे नॉन इंटरचेंजेबल आहेत, बॅटरी मॉड्यूलचे वेगळे ठेवतो. आता बघा, हे जेव्हा तुम्ही काढाल ह्याच्यात काहीच नाही, जस्ट अ प्लॅस्टिक पीस. हा पार्ट जो आहे तो फोम आहे, म्हणजे बॅटरीची कपॅसिटी ॲक्च्युली एवढ्या पट वाढवू शकतो आपण. हा ॲक्च्युअली एवढीशीच बॅटरी आहे आता हात, ठीक आहे. आणि ही बॅटरीसुद्धा डायरेक्ट कनेक्ट होते, सो देर इज नो कन्व्हर्टर ऑन दिस ब्रिज. हा ब्रिज जो आहे हा ओपन ब्रिज आहे, देर इज नो कन्व्हर्टर ॲट सच. त्यामुळे तुम्ही जेव्हा डायरेक्ट हे इथे लावता तेव्हा बघा, इथे बी प्लस बी मायनस खतम. सो याला एक काही कन्व्हर्जन नाही, म्हणून इथे रेग्युलर USB लावू नका, हा खराब होईल बॅटरी. सो या बॅटरीच्या आत जे आहे कन्व्हर्जन करणं खूप गरजेचं आहे. इथला पण व्होल्टेज मी तुम्हाला दाखवतो नंतर मीटरने किती येतं, 3.7 व्होल्ट. डायरेक्ट 5 व्होल्ट इथे देऊ नका, बॅटरी खराब होईल. आणि इथे त्याची कपॅसिटीचा स्टिकर लावला आहे, सो यू कॅन जस्ट टेक दिस थिंग ऑफ ऑल्सो. आता कमिंग टू द लास्ट पार्ट विच इज अ ॲक्च्युअल कॅमेरा मॉड्यूल. हा कनेक्टर मी तुम्हाला दाखवला होता कसा लावायचा आहे. कॅमेरा मॉडेलचे स्क्रू परत वगैरे ठेवतो मी. हे स्क्रू आहेत प्रॉपर, हे नटबोल्टमधले बोल्ट आहेत आणि हे स्क्रू आहेत. सो त्याचं एंडिंग जे ते टेपर्ड होतं. हे पण पूर्ण प्लॅस्टिकचा तुकडाच आहे. इथे बघा, आता वायफाय ट्रान्समिटर आहे, हा इथे ट्रान्समिटर आहे त्याचा. आणि त्याला ही ट्यूब अँटिना वापरली जाते फॉर लाँग रेंज, सो बी केअरफुल. आणि हा फक्त तुमचा कॅमेरा मॉड्यूल इथे ग्ल्यू केलेला आहे. सो हे शक्यतो हे काढू नका, पण जर का काढायचं असेल तर ते असं निघतं. हे बघा तुमचं कॅमेरा मॉड्यूल आहे आणि इथे ग्ल्यू केलेलं आहे, त्यामुळे हे मी ओढू नाही शकत. आणि हा जो पार्ट आहे ह्याला त्यांनी एक स्क्रू लावणं अपेक्षित होतं, पण तो ह्याच्याबरोबरच निघाला सर्किटबरोबर. सो आता आपण याला केअरफुली डिसइंटिग्रेट करायचा प्रयत्न करूया. तो खाली डबल साईडेड टेपने चिकटवलेला आहे PCB. सो केअरफुल, कारण इथे कॅमेरा मॉड्यूल आहे. सो हे काढताना खूप केअरफुली काढा. सो इथे बघू शकता तुम्ही कॅमेरा मॉड्यूल नुसतं चिकटवलेलं आहे डबल साईडेड टेपनी. हे बघा, आणि हा अख्खा पीस फक्त त्याच्यावर होल्ड करून ठेवला आहे. तुम्ही इथनं रिबन डिसइंटिग्रेट पण नाही करू शकत, कारण ग्ल्यू टाकलेला आहे दोन्ही साईडला. आणि हा व्हिडिओ ट्रान्समिटर इकडे. सो हे मॉड्यूल एवढंच उघडू शकतो. सो आपण सगळे मॉड्यूल उघडले.